व्हॉट्सॲपनं 20 लाख भारतीयांची खाती बंद केली. आयटी नियम आणि प्लॅटफॉर्म सेवा शर्तींचा भंग करणाऱ्यांची ही खाती व्हॉट्सॲपनं बंद केली आहेत. 46 दिवसात 3 लाख नियमबाह्य मेसेज पाठवणाऱ्यांना व्हॉट्सॲपनं हा दणका दिला. जगभरात 80 लाख युजर्सची खाती बंद करण्यात आली आहेत. व्हॉट्सॲपनं ऑगस्ट महिन्यामध्ये माहिती तंत्रज्ञान नियम आणि प्लॅटफॉर्म सेवा शर्तीचा भंग करणाऱ्या हिंदुस्थानातील 20 लाख व्हॉट्सॲप खातेदारांची खाती बंद केलेली आहेत. जगभरात व्हॉट्सॲप प्रशासन दर महिन्याला बेशिस्त आणि नियम मोडणाऱ्या 80 लाख युजर्सची खाती बंद करते. आई भवानीचा गजर म्हणजे कोरोनामुळे नागपूरच्या दीक्षाभूमीवर यंदा 15 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन अभिवादन सोहळा होणार नाहीये. दरवर्षी दसऱ्याला दीक्षाभूमीवर हा सोहळा आयोजित केला जातो. राज्य सरकारनं धार्मिक स्थळ सुरू करायला परवानगी दिली आहे, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं भाविकांना एकत्र येण्याला मात्र मनाई आहे आणि त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रायगडच्या ग्रामीण भागामध्ये लसीकरणाला वेग यावा यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये गुजरात पॅटर्न राबवण्यात येणार आहे. श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव आणि तळा तालुक्यात कोविडची लस घ्या आणि 1 लिटर तेल मिळवा ही मोहीम खास महिलांसाठी राबवली जाते आणि त्याला गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय. सामाजिक कार्यकर्ते कृष्ण महाडिक सेवाभावी संस्थेच्या मदतीने हा उपक्रम राबवतात. मुंबई शहराला झोपडपट्टी मुक्त करायचं असेल तर तशी इच्छाशक्ती पाहिजे असा टोला भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्य सरकारला लगावलाय. झोपडपट्टी मुक्त मुंबई हा भाजपाचा संकल्प आहे, मात्र 11 लाखांहून जास्त कुटुंब अजूनही झोपड्यांमध्ये राहतात याकडे शेट्टींनी लक्ष वेधलं. सिंगापूर, न्यूयॉर्क झोपडपट्टी मुक्त होऊ शकतं तर मुंबई का नाही असा प्रश्न सुद्धा त्यांनी केलाय. सावरकर नगर नाका इथल्या नाल्यावरच्या काँक्रीटचा स्लॅब अचानक खचल्याची घटना घडली, त्यामुळे रस्त्यावरून सुरू असणारी वाहतूक तूर्तास बंद करण्यात आली. जेसीबी बोलवून रस्त्याची डागडुजी करणार असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलंय. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली. कोल्हापूर शहरामध्ये अनेक चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. काही रस्ते वर्षभरापूर्वीच ठेकेदारांना दुरुस्त केलेत तर काही नव्यानं बनवलेत. वर्षभरातच त्यांची बिकट अवस्था झाली आहे आणि जे खड्डे कोल्हापूरकरांना दिसत आहेत ते पालिका अधिकाऱ्यांना दिसत नाहीत का असा प्रश्न सध्या निर्माण झाला. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे